मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित कळेल. मित्रांनो, माझं नाव भावेश आहे आणि ही घटना माझ्यासोबत साधारण 2012 ते 2013 साली घडली असेल. माझं गाव विदर्भातील एक छोटंसं गाव नांदगाव, आणि त्या गावालाच लागून 1 किलोमीटरवर एक फाटा आहे आणि त्या फाट्याला सर्वच नांदगाव फाटा म्हणून ओळखतात. मी माझी इंजिनिअरिंगची परीक्षा पूर्ण केल्यावर पुण्याला एका प्रायव्हेट कंपनीत कामासाठी गेलो होतो. गावात खूपच बेरोजगारी होती आणि माझ्या घरच्यांनी मला शिक्षणासाठी अगोदरच खूप सारे पैसेही खर्च केले होते, म्हणून घरची परिस्थिती खूप हालाकीची होती. म्हणून मी माझं शिक्षण होताच पुण्याला कामाला गेलो. मी पुण्याला काही 2 ते 3 महिने राहिलो असेल तर मला घरच्यांनी घरी बोलवून घेतले, कारण आमच्या शेतीचे काम मला सांभाळायचे होते. म्हणून मी माझी बॅग वगैरे भरून घराकडे निघालो. मी तसा पुण्यावरून घरी जाण्यासाठी लवकरच निघालो होतो, पण तेव्हा पावसाचे दिवस होते म्हणून ST ट्रेन हे सर्व उशिरा चालत होते. म्हणून मी त्या दिवशी निर्णय घेतला, आपण एसटीनेच जाऊया. म्हणून मी पुण्याच्या शिवाजीनगर बसस्टॉपवर आलो. पाऊस धोधो चालू होता. मी त्या जोरदार पावसात त्या बसस्टॉपवर आल्यानंतर माझ्याच रुमालाने माझं डोकं वगैरे कोरडं केले आणि बसस्टॉपवर असलेल्या चहा टपरीवर जाऊन चहा वगैरे पिला. आता तो माझ्या शरीराचा त्या थंडीचा थरथरपणाही काहीसा कमी झाला होता. म्हणून मी लगेचच त्या स्टेशनच्या स्टेशन मास्तरजवळ गेलो आणि त्यांना विचारलं, काका आता पुणे स्टेशनला जाण्यासाठी बस कितीला आहे? तसं ते काका म्हणाले, अरे आहे आता 15 ते 20 मिनिटात. मला शिवाजीनगरवरून पुणे स्टेशनला जाऊन माझ्या गावची बस पकडायची होती. मी माझ्या मोबाईलमध्ये काही टाईमपास करतच बसलो होतो तर माझी बसही आली. मी धावपळ करतच मोबाईल खिशात टाकत माझ्या बसकडे पळत गेलो आणि जाऊन त्या बसमध्ये बसलो. मी काही वेळातच पुणे स्टेशनला जाऊन माझी बसही पकडली. ती बस सरळ माझ्या गावच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जात होती. म्हणून मी आता खूप निश्चित होतो, पण हा पाऊस काही थांबायचं नावच घेत नव्हता. आता रात्रीचे 8 साडेआठ वाजत होते. आमची एसटी मस्त मंद वेगात चालत होती. काही प्रवासी झोपत होते, काही गप्पा मारत होते आणि काही मोबाईलमध्ये बघत होते. माझा चांगलाच लांबचा प्रवास होता म्हणून मीही कानात एअरफोन टाकून गाणे ऐकत होतो आणि प्रवास करत होतो. आम्ही काही लांब गेल्यावर साधारण रात्री 10 ते 11 वाजता आमची एसटी अचानकच बंद पडली. मलाही लगेच जाग आली. सर्व प्रवासी त्या कंडक्टरला आणि त्या ड्रायव्हरला विचारू लागले, काय झालं कंडक्टर साहेब, बस का थांबली? बस थांबताच एसटीचा ड्रायव्हर आणि कंडक्टर बसखाली उतरले आणि चेक करू लागले बसला नेमकं काय झालं आहे. आणि काही वेळानंतरच एसटीचा कंडक्टर आणि ड्रायव्हर एसटीमध्ये येऊन सर्व प्रवाशांना सांगू लागले, ह्या एसटीचा काहीतरी इंजिन बिघाड झाला आहे, जोपर्यंत दुसरी एसटी डेपोतून येत नाही तोपर्यंत तुम्हाला इथंच काही वेळ थांबावं लागेल. आणि त्यातच एसटीच्या ड्रायव्हरने एसटी डेपोला फोन केला आणि सर्व प्रकार सांगितला. एसटी डिपार्टमेंटने प्रवाशांना आणि एसटी ड्रायव्हर आणि कंडक्टरला आश्वासन दिले, काही वेळातच तिथं बस येणार. आता सर्व प्रवासी हताश झाले होते. बाहेर रेमझेम पाऊस चालूच होता. गार अशी थंडी हवा चालू होती. साधारण 12 ते 12:30 वाजता एक नवीन एसटी आम्हाला तिथं पुढं पोहोचवण्यासाठी आली. आता सर्व प्रवासी आपले झोपीचे डोळे पुसत त्या एसटीमध्ये बसू लागले. मीही पटकन जाऊन बसलो. आता माझा समोरचा प्रवास जास्तच लांब गेला होता. आता कसंबसं मी रात्री 1 ते 1:30 सुमारास माझ्या जिल्ह्याच्या ठिकाणी त्या बस स्टॉपवर जाऊन पोहोचलो. आता मी त्या बस स्टॉपवर उतरताच समोर त्या स्टॉपवर माझ्या गावच्या फाट्यावर जाणारी बस लागलेली होती. म्हणून मी पळतच माझ्या बसमधून उतरलो आणि माझ्या गावच्या फाट्याच्या बसमध्ये जाऊन बसलो. आणि ही आता माझ्या गावकडे जाणारी शेवटची बस होती. त्या बसमध्ये मी एकटाच बसलेलो होतो. कोणीही प्रवासी मला त्या बसमध्ये दिसत नव्हते. काही वेळानेच एसटीचा कंडक्टर आणि ड्रायव्हर त्या बसमध्ये आले. मला बघताच तो कंडक्टर म्हणाला, अरे बापरे एवढ्या रात्रीचा कुठून आलास? मी त्यांना म्हणालो, अहो पुण्यावरून आलो आहे. माझी बस अर्ध्या रस्त्यातच इंजिन बिघाडामुळे बंद पडली होती म्हणून उशीर झाला मला. बरं ठीक आहे, असं म्हणत तो कंडक्टर त्याच्या सीटवर बसला. आणि बस काही लांब आल्यावर मला त्याने तुला कुठं उतरायचे आहे असे विचारले. तर मी त्या एसटीच्या कंडक्टरला सांगितले, मला समोरच नांदगाव फाट्यावर उतरायचं आहे. तो कंडक्टर मी त्या फाट्याचं नाव सांगताच माझ्याकडे भित्र्या नजरेने बघू लागला आणि म्हणाला, ए बाबा तू एवढ्या रात्रीचा
या फाट्यावरून घरी कसं काय जाणार? तो फाटा किती भयानक आहे माहीत आहे का तुला? मी त्यांना म्हणालो, हो काका माहीत आहे, पण मीही काय करू शकतो, माझ्याकडे पर्याय नाही. आणि मी काही क्षणातच नांदगाव फाट्यावर येऊन पोहोचलो. त्या कंडक्टरने माझ्या हातात तिकीट दिले आणि त्या फाट्यावर एसटी थांबवली आणि मी एसटीमधून खाली उतरलो. तो कंडक्टर एसटीसमोर जात होती तरी भित्र्या नजरेने त्या एसटीच्या खिडकीतून माझ्याकडेच बघत होता. आता ते एसटीही त्या फाट्याच्या खूप लांब निघून गेली होती. आता मी माझ्या गावच्या रस्त्याने पटापट पाऊल टाकत खाली नजर टाकून एकटाच जाऊ लागलो. मी गावात कोणालाही फोन करू शकत नव्हतो, कारण रात्रही खूप झाली होती आणि गावात फोन करणं म्हणजे खूप मोठा बवालच. भावेश फाट्यावर आला आहे, आता त्याचं काही खरी नाही, अशा विचित्र गोष्टी लोकांनी केल्या असत्या आणि घरचेही खूप विचारात पडले असते. म्हणून मी गावात कोणालाही फोन करणं टाळलं होतं आणि जास्त विचार न करता त्या रस्त्याने समोर जाऊ लागलो. त्या रस्त्याने फक्त आणि फक्त रातकिड्यांचा आवाज माझ्या कानी ऐकू येत होता आणि आजूबाजूचा परिसर खूपच भयान भासत होता. त्यातच मला एक आवाज आला, हे भाव्या कुठं निघालास, एवढा आनंद बरा नाही. आणि हा आवाज खूप विचित्र होता म्हणून मी पूर्ण घाबरून गेलो आणि माझी चालण्याची गतीही वाढवली. मी खूप वेगात समोर त्या रस्त्याने चालू लागलो. त्या आवाजामुळे माझ्या मनात चांगलीच भीती हादरून गेली होती. मी काही समोर आलोच होतो तर मला समोर एका झाडाखाली कोणीतरी बसलेलं आहे असे दिसले, पण मला अंधारामुळे ते स्पष्ट दिसत नव्हते आणि माझ्या मोबाईलच्या बॅटरीचा टॉर्च जास्त लांब जात नव्हता. मी थोडा त्या झाडाच्या जवळ गेल्यावर माझ्या बॅटरीच्या टॉर्चने जो कोण होता तो मला स्पष्ट दिसला. तो माझाच मित्र होता, त्याचं नाव दामोदर होतं. मी त्याला प्रेमाने दाम्याच म्हणायचो. तसा मी त्याला म्हणालो, हे दाम्या तू इकडं कसं काय आणि काय करतो एवढ्या रात्रीला? तसा तो मला म्हणाला, अरे मी इकडंच राहतो काही दिवसांपासून. आणि हो तू कुठं गेला होतास, किती दिवसांपासून दिसला नाहीस? तर मी त्याला म्हणालो, काही नाही पुण्याला कामासाठी गेलो होतो, पण मी तर तुला सांगून गेलो होतो ना, विसरलास काय? हो रे दाम्या. तसा मला दाम्याचा काहीच रिप्लाय आला नाही. मला त्या मोबाईलच्या अंधुक टॉर्चने दाम्या पूर्णपणे स्पष्ट दिसत नव्हता, पण दाम्याच्या बोलण्यावरून आणि वागण्यावरून मला त्याच्यात खूप बदलाव दिसत होते. त्यातच एक किंचळण्याचा आवाज कानी आला, जणू कोणीतरी विहिरीत उडी मारली. दाम्या मला लगेच म्हणाला, हे भाव्या चल पटापटा, नाहीतर हे तुला मारून टाकतील. यांनी कित्येकांना मारून टाकलंय. मी दाम्याला म्हणालो, काय बोलतोस तू, भानावर आहेस का? आणि आताही दाम्याने मला काहीच रिप्लाय दिला नव्हता. हे जरा मला विचित्रच वाटत होतं. मी आता आमच्या गावच्या एशीपर्यंत येऊन पोहोचलो. मी आमच्या गावच्या एशीत पाय टाकणारच तर दाम्या मला म्हणाला, हे भाव्या मी जातो माझ्या घरला, तू जा तुझ्या घरला. मी दाम्याला म्हणालो, ठीक आहे भेट मला सकाळी मारुतीच्या मंदिराजवळ. तसा मी तिथून सरळ घरी आलो आणि घराचा दरवाजा ठोठवला. तसा माझ्या आईने दरवाजा उघडला आणि माझी आई मला म्हणाली, एवढ्या रात्रीचा तू कसा काय आलास? तर मी आईला म्हणालो, अगं माझी बस अर्ध्या रस्त्यातच बंद पडली होती म्हणून उशीर झाला मला. आणि मी त्या रात्रीला कसाबसा झोपी गेलो, कारण मी प्रवास करून खूपच दमलो होतो. त्याच्या दुसऱ्या दिवशी मी सहजच माझ्या वडिलांना म्हणालो, मला काल नांदगाव फाट्याच्या रस्त्याने दाम्या भेटला होता, त्या बिचाऱ्यानेच मला गावाच्या एशीपर्यंत सोडलं. हे ऐकून माझ्या वडिलांचे चांगलेच डोळे मोठे झाले आणि ते म्हणाले, अरे दाम्या आणि दाम्या तुला कसा काय दिसला? त्याचा तर एका महिन्या अगोदरच विहिरीत पाय घसरून त्या नांदगाव फाट्याच्या रस्त्यानेच मृत्यू झाला होता. मी मात्र हे ऐकून ढसाढसा रडू लागलो आणि मला त्या रात्रीचा सर्व प्रकार कळाला. पण मला त्या दिवसापासून एक मात्र कळालं, या पृथ्वीवर जेवढ्या वाईट शक्ती कार्यरत आहेत तेवढ्या चांगल्या शक्ती पण कार्यरत आहेत, हे मात्र नक्की. मित्रांनो, हा अनुभव तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि तुमच्याकडेही अशा काही कथा असतील, अनुभव असतील, तर आम्हाला आमच्या इंस्टाग्राम आयडीला पाठवा. आमची इंस्टाग्राम आयडी आहे नाईट स्टोरी मराठी. आणि हो महत्त्वाचे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित कळेल.